आहेत, पण ते पत्रच समाजानं या एक प्रकारे नाकारलंय फाडून टाकून. समाजाने नाकारणं नाही आहे, त्याच्यामध्ये जी काही एलिमेंट्स आहेत, मी तुम्हाला सांगतो. कालचा एक तर जे काही ठिय्या आंदोलन झालं म्हणा किंवा जे काही त्यांनी केलं नांदेडमध्ये, त्याच्यामध्ये अनेक मराठा संघटना त्याच्यापासून दूर राहिल्या होत्या, किंबहुना त्यांनी सहभागी होण्याचं नाकारलं होतं. कारण त्यांना दिसतंय की हे सगळं व्यासपीठाचा उपयोग बीजेपी करून घेते, ते नंबर एकची गोष्ट. त्यांना दिसतंय की हे सगळं भाजपचं आहे आणि त्यामुळे अनेक संघटना सहभागी झाल्या नाहीत, हा पहिला विषय. दुसरा विषय की आता फाडणारी माणसं कोण आहेत, नांदेडचा कार्यक्रम आयोजित करणारी कोण माणसं आहेत, प्रायोजक कोण आहेत, हे सर्व शुद्ध नांदेडमध्ये स्थानिक मी असल्यामुळे मला माहिती आहे ना कोण कोण करता येते. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणी काही फाडलं त्यामुळे सत्य तर काही बदलत नाही. जे काही मुख्यमंत्र्यांच्या सहीने गेलेलं महाराजांना पत्र यासाठी आहे की आम्ही याच्यामध्ये त्यांनी जे पत्र दिलं होतं का कशामध्ये नाही. नांदेडमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती असते पडद्यामागचं. कालच्या सभेमागे कोण होतं मग? मी सांगितलं, थेटच म्हणलो की ह्याच्यामध्ये कालचा कार्यक्रम भाजप प्रायोजित कार्यक्रम होता आणि जे फाडणारे कोण आहेत ते सर्व लोक टेलिव्हिजनवर दिसले, कोणी पत्रकं फाडलीत काय ते. पण ह्याची साध्य काय होणार आहे? जी वस्तुस्थिती काय बदलत नाही आहे, जे काही झालेलं आहे ते मुख्यमंत्र्यांनी लिखित त्यांना कळवलेलं आहे आणि महाराज पण म्हणले हे मला मान्य नाही. पण महाराजांना मान्य नाही, शासनाने पत्र लिहिलेलं आहे ते त्यांना म्हणजे फाडणं हे मान्य नाही ते म्हणाले, तर मग जी लोकं करतात ती महाराजांचं ऐकत नाही असं म्हणावं लागतील ना. का बरं, एक प्रश्न याला जोडून पुढे, पुढच्या काही दिवसात दृष्टीपथात तुम्हाला काय मुद्दे दिसतात, त्याच्यात कुठे प्रगती होईल? आता लोकसभेनं जे पारित केलं घटना दुरुस्ती, काँग्रेससह सगळ्याच विरोधकांनी म्हटलंय की याचा काहीच उपयोग नाही. पुढच्या चार दिवसात, पुढच्या महिन्याभरात काही दृष्टीपथात दिसतं या विषयात काय होईल? माझा मुद्दा एक नीट समजून घ्या. एवढी सोपी बाब होती, ज्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% 50%च्या वर जाऊन 10% घटनात्मक तरतूद करून दिल्या गेली पार्लमेंटमध्ये, त्याच पद्धतीने कालचा निर्णय झाला असता तर 2 मिनिटाचं काम होतं जे त्यांनी केलं नाही. दुर्दैवाने हे केलं असतं तर काल विषय एवढा पुढे गेलाच नसता. पार्लमेंटमध्ये आली संधी होती, मग मीच नाही ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि अन्यसुद्धा त्याच्यामध्ये मनु सिंघवीसारखा जो ॲडव्होकेट आहे, जे सुप्रीम कोर्टात अपियर झाला होता, ते असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, सुप्रिया सुळे असतील, विनायक राऊत असतील, संजय राऊत असतील, येऊन स्वतः महाराज यांनी सगळ्यांनी 50%ची मर्यादा काढून विचारून विनंती केली असता ते काही तिथे म्हणजे केंद्र सरकार ऐकायलाच तयार नाही. आता मुद्दा एवढाच आहे, त्यांना हे हा प्रश्न लोंबकळत ठेवायचा आणि 3 वर्ष 4 वर्ष ह्या प्रयत्नांना लोकांना दाखवायचं. बघा म्हणजे सरकार करत नाही, राज्य सरकार करत नाही, आम्ही अधिकार दिले, अधिकार दिले. सभागृहात जेव्हा मतदानाची वेळ आली, मुद्दा असा आहे आता सभागृहात जेव्हा मतदानाची वेळ आली घटना दुरुस्तीच्या वेळेला, तर त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बाकीच्या पक्षांनी विरोधात का नाही मतदान केलं? एकमतानं पारित झालं विधेयक. विरोधात म्हणजे राज्यांना एक मिनिट, हे विधेयक अर्धवट होतं ज्याच्यामध्ये फक्त राज्यांना अधिकार देण्या इतपत सर्वांचं एकमत होतं. पण नुसते अधिकार देऊन भागत नाही, हेच आम्ही सांगत होतो. अधिकार देत असताना 50%ची मर्यादा काढून टाका ही आमची विनंती होती. राज्यांना अधिकार देण्याबद्दल कोणाचाच विरोध नव्हता, हे म्हणून एकमताने झालं ते. बरं, याच विषयात थोडंसं पुढे जाऊन, काल राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पुण्यात झाली आणि तुमचे सत्तेतले सहभागी असलेले मित्र राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठा समाजाचं राजकारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केलं राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर, असा त्यांनी थेट आरोप केलाय. तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल? तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? नाही, माझा पाहण्या दृष्टिकोन एवढं, काँग्रेस म्हणून काँग्रेसने कुठल्याच समाजाचा वापर कधी केला नाही. काँग्रेसची भूमिका हा काँग्रेसचा नेहमी डेव्हलपमेंटचा अजेंडा राहिलेला आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही येत असताना आमच्याकडे भूमिका सर्वांना सोबत घेण्याचीच आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मागासवर्गीयांना न्याय मिळाला पाहिजे, मग धनगर समाजाचा प्रश्न सुटले पाहिजेत, मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटले, हे सगळेच विषय आम्ही हाताळतोय ना, म्हणजे कुठला एक समाजाचा विषयच नाही आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीची भूमिका तशी असावी असं माझं मत आहे. शेवटी याच्यावर त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे किंवा आरोप जो त्यांच्यावर झालेला आहे याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण देणं योग्य राहील, मी त्याच्यावर अधिक भाष्य करणं. पण मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आलो असताना तिघांनी मिळून काही कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या गोष्टी ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर जाऊन घ्यायची आमची भूमिका आहे. त्यामुळे तसं काही आरोपामध्ये फारसं तथ्य असं मला वाटत नाही. पण चव्हाण साहेब, महाराष्ट्रातले इतके जुने राजकारणी आहात तुम्ही,
म्हणजे 40 दशकांपेक्षा जास्त राजकारण महाराष्ट्रातलं पाहिलं आहे.